विपक्षी गठबंधन पर तंज कसते हुए प्रशांत पवार ने ठाकरे गुट सांसद संजय राउत पर कड़ा प्रहार किया है जहां वह बोले कि सभी भ्रष्टाचारी आज सत्ता की लाचारी में एक हुए हैं। शिवसेना सांसद संजय राउत ने पटेल पर इकबाल मिर्ची के भ्रष्टाचार का आरोप लगाया था लेकिन वह जाकर जानकारी ले अभी तक प्रफुल पटेल पर एक भी प्राथमिकी दर्ज नहीं है ऑक्सीजन कई नहीं ज्यादा पद्धति भ्रष्टाचारी लोग सपोर्ट मांगून रहे ज्या सुप्रीम कोर्टाचं जे एक हे आलेलं आहे रिझल्ट आला किंवा त्यांना दिल्लीचं हे द्यायचं की नाही द्यायचं त्याच्यासाठी म्हणून म्हणजे एक त्या सत्तेची लाचारी त्या खुर्चीच्या करता म्हणून आज हे सगळ्या पक्षाच्या जे सगळे पक्ष भ्रष्टाचारात होते म्हणजे बिहारमध्ये म्हणा यू पीमध्ये म्हणा आंध्रात म्हणा म मा, महाराष्ट्रात म्हणा अहो या शिवसेनेच्या विरोधात किती रान फुकलं होतं का ते त्यांचे जैन काय नाव त्यांचं जळगावचे त्यांना जेलमध्ये पाठवण्यात तर यांचाच हात आहे ना का आणि त्या शिवसेनेच्या बरोबर मांडीला मांडी लावून ते त्यांचे प्रवक्ते सांगतात की आम्ही देश संजय राऊत सांगतात आम्ही देशप्रेमी आहे हाव कशाचे देशप्रेमी आहे तुम्ही हां प्रफुल्ल पटेलांवर त्यांनी म्हटलं की इक्बाल मिरचीचं हे आहे म्हणून प्रफुल्ल पटेलांवर आजपर्यंत एकही एफ आय आर झालेला नाही तुम्हाला नेटमध्ये ते सगळं दिसून येतं म्हणजे ह्या प्रकारचं बोलून आपण भ्रष्टाचाराच्या लाईनीत बसायचं आणि ज्याने या भारत देशामध्ये इतकं मोठं आंदोलन उभं केलं तो महान भ्रष्टाचार भ्रष्टाचारी माणूस तुमच्याबरोबर आला म्हणून या जनतेनी भारत देशाच्या जनतेने त्यांना माफ करायला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे